मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. रोल्स रॉयस या आलिशान कार बनवणाऱ्या कंपनीची मोठी घोषणा. एअर इंडियाकडून इंजिन्ससाठी रेकॉर्ड ब्रेक ऑर्डर मिळाल्याची माहिती. पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा बांगलादेशच्या दौऱ्यावर, पंतप्रधान शेख हसीना यांची घेतली भेट. देशातल्या नागरिकांपर्यंत स्वच्छ दाढा संपन्न किनारा हा संदेश पोहोचवण्यावर भर दिला जाणार, मंत्री कौशल किशोर. ओम बिर्ला गुजरात विधानसभेत 2 दिवसीय संसदीय कार्यशाळेचं उद्घाटन करणार. औरंगाबाद शहरात नागरिकांना G20 लोगोसोबत पोस्टर्स किंवा बॅनर्स लावण्याचं आवाहन. दक्षिण मध्य रेल्वेनं या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मालवाहतुकीत 11,000 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी ट्विटरवर केलं अभिनंदन. ONGCने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक 26% वाढ नोंदवली. बाटा इंडियाने तिसऱ्या तिमाहीत 83 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि त्याच कालावधीत 900 कोटी रुपयांचा महसूल कमावला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.